कोणाला सर्दी खोकला ताप वगैरे आहे का? नाही. खानपान करत असताना तुमच्या कोणाला भी नाश रक्तदाब मधुमेह आता काही त्रास दीर्घ आजार. मी आशा वर्कर सुनंदा संतोष हरणे कालखेड. मी माझ्या गावामध्ये अंगणवाडी सेविका मिळून आम्ही सर्वेक्षण केलं. असं म्हणजे आमचं सर्वेक्षण 210 घरांचं असून 1010 ही लोकसंख्या असून आम्ही या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक घराला भेट देऊन त्यांना कोरोनाबद्दल माहिती सांगून व त्यांचं मार्गदर्शन केलं. हात धुण्याच्या पद्धती, तोंडाला मास्क लावून फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे व घरात वयोवृद्ध माणसांना त्यांची काळजी घेणे, बालकांची काळजी घेणे याबद्दल आम्ही माहिती सांगितली. आणि त्यामध्ये आम्ही 0 ते 12 वर्ष व गरोदर माता व 60 वर्ष या लोकांचा 3 गट पाडले आणि त्या 3 गटांमध्ये आम्ही सर्वांनी मिळून सर्वेक्षण केलं. आणि या सर्वेक्षणामध्ये आम्ही सगळ्यांना स्वतःची काळजी घेणे व घरातल्याची कुटुंबाची काळजी घेणे व पूर्ण गावातील लोकांना सोशल डिस्टन्सिंगमध्ये माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन केले. आणि जो बाहेरून आला किंवा शहरातून आला त्यांना आम्ही 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहणे व त्यांची 3-4 दिवशी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली व त्यामध्ये त्यांच्या प्रकृतीचं काय सुधारणा आहे किंवा त्यांना काय त्रास आहे याचीसुद्धा आम्ही काळजी घेतली. आणि याबरोबरच आम्ही असं ठरवलं की आम्ही कोरोनाविषयी लोकांना जनजागृती केली व यापुढेही करणार आहोत. कारण आम्हाला कोरोना हा विषाणू देशातून संपवून टाकायचा आहे. या श्रेणीवरच आम्ही काम करणार आहोत. आणि याच्यानंतरही आम्ही जरी आमचं सर्वेक्षण पूर्ण झालं तरी आम्ही 2-3 दिवशी प्रत्येक घरी जाऊन लोकांचं मार्गदर्शन करत असतो. आणि यामध्ये लोकांना सशक्त बनवून त्यांना त्यांचं मार्गदर्शक योग्य प्रकारे करणे हेच आमचं काम आहे.